नौदलाचा बाहुबली, देशाची ताकद वाढवणारा आणि शत्रूच्या उरात धडकी भरणाऱ्या INS विक्रांत युद्धनौकेची माहिती सर्वांना अवगत व्हावी यासाठी INS विक्रांत या युद्ध जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पाहायला मिळणार असून राजमाता जिजाऊ साहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संस्कार भारती, ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका INS विक्रांतच्या प्रतिकृती प्रदर्शन मुंबई येथे 13 ते 20 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयाच्या नवीन इमारती त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि संस्कार भारतीचे केंद्रीय संरक्षक राजदत्त, राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत, ज्येष्ठ कलाकार आणि संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार संजय शिरसाट, ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, नेव्ही फाउंडेशनचे अध्यक्ष माजी कमांडर विजय वडेरा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संस्कार भारतीचे महामंत्री ॲडव्होकेट अमित चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्रालयात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक विविध कामाच्या अनुषंगाने येत असतात आणि वर्षभर त्या ठिकाणी वर्दळ असते. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या मंत्रालयात पनवेलमध्ये जन्म झालेली INS विक्रांत जहाजाची प्रतिकृती प्रदर्शनाच्या रूपाने मांडण्यात आली आहे. या उपक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले आणि या प्रदर्शनातून INS विक्रांत युद्धनौकेची महती सर्वदूर पोहोचेल अशी अपेक्षाही व्यक्त केली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.